आजच्या ठिकाणी आपण जिल्हा रुग्णालय नवदुर्गमध्ये डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू केलेलं आहे कोरोना पेशंटसाठी. सध्याचे वार्षिक लोकसंख्या पाहता कोविडची, त्यासाठी खास सेंटर सुरू केलेलं आहे. त्यातून दोन वॉट इथे 20 बेडची व्यवस्था केलेली आहे. आपल्याला ऑक्सिजन दिसत सलाईनमुळे आलेली आहे. आज नळदुर्ग शहरांना एक असं फार लक्ष असलेले आपले ग्रामीण रुग्णालय चालू कधी होणार, चालू कधी होणार म्हणून खूप वाट पाहावी लागत होती. परंतु आज कोविडच्या माध्यमातून हे रुग्णालय चालू झालेलं आहे. ते आपले डॉक्टर साहेब मोमके साहेब, डॉक्टर घोगे साहेब यांचा स्टाफ इथं आलेला आहे आणि यांचे आम्ही गुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे. आणि आमचे जे आमदार आहेत चव्हाण साहेब, त्यांनी प्रयत्न करून हे जे दवाखान्याला मंजुरी आणली त्यांचे आम्ही नळदुर्गच्या राष्ट्रवादीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर आमचे किती पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे पण थोडं प्रयत्न केलेला आहे की निवेदनाच्या माध्यमातून की दवाखाना चालू व्हावं. तर आज हे सफल झालेलं आहे आणि नळदुर्गकरांसाठी फार आनंदाची बातमी. जिल्हा रुग्णालय आता सुरू झालेलं आहे. कोविडच्या माध्यमातून नळदुर्ग जिल्हा रुग्णालय सुरू झालेलं आहे. याचा परिणाम 72 गाव याच्यावर परिणाम होणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रयत्न करून हे जिल्हा रुग्णालय चालू करायचा खूप प्रयत्न करून इथं चालू झालेलं आहे.